आधुनिक जगात पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण वाढत आहे, त्यामुळे जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी भारतीय संस्कृती लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे. बदलत्या संस्कृतीबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही आयसीबी न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक विशेष भाग सादर करीत आहोत. यासाठी अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी उत्तम माने यांनी. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी आपली भारतीय संस्कृती. भारतीय संस्कृतीचे डोळ्यांनी दर्शन घेण्यासाठी हजारो पर्यटक भारत देशाला भेटी देत अनोख्या संस्कृतीचे तोंड भरून कौतुक करतात. एक आदर्शवत, प्रेरणादायी आणि जगाला आगळेवेगळे महत्त्व दाखवून देणारी भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आणि महान आहे. पण आधुनिक जगात पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण हळूहळू वाढत असून जगामध्ये महान असलेली भारतीय संस्कृती लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय संस्कृतीचे सुरुवातीचे आणि आताचे दर्शन पाहिल्यास अमूलाग्र बदल दिसून येत आहे. भारतीय संस्कृतीची जोपासना करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. पण संस्कृती जोपासण्याच्या कर्तव्याचा अनेकांना विसर पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिक्षण, सामाजिक, शेतीपद्धत, पोशाख, राहणीमान, खाद्यपदार्थ, कला, वाचन संस्कृती, प्रवास आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक घटकामध्ये बदल दिसून येत आहे. जगामध्ये महान असणाऱ्या संस्कृतीची जोपासना करण्यात स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पाल्यांवर योग्य संस्कार झाल्यास संस्कृतीचे दर्शन घडून येते. पण सध्या युववर्गाचे राहणीमान आणि वागणेच बदलल्याने संस्कृती दिशाहीन बनत आहे. त्यातच समाजात युवती स्कार्प बांधून फिरण्याचे प्रमाण वाढल्याने समाजाला बाधक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी चेहऱ्याला स्कार्प बांधून फिरणे योग्य मानले जाईल. पण सकाळ सायंकाळ सत्रात आणि पायी चालत थोड्या अंतरापर्यंत जातानाही चेहऱ्याला स्कार्प बांधण्याची प्रथा समाजाला वेगळ्या वळणावर घेऊन जाणारी असल्याची मतेही समोर येत आहेत. भारतीय संस्कृती टिकवून त्याचे संक्रमण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पण विनाकारण चेहऱ्यावरती बांधण्यात येणाऱ्या स्कार्पच्या जमान्यात युवतींना ओळखणेही कठीण बनत असल्याने गैरप्रकार वाढत असल्याचे बोलले जात आहे. समोरून जाणाऱ्या युवतीला तिचे नातेवाईकही ओळखू शकणार नाहीत अशी स्थिती उद्भवत असल्याने बदलत्या संस्कृतीचा चुकीचा वापर होताना दिसत आहे. स्कार्प संस्कृतीसह विविधांगी बदलत्या संस्कृतीचे दर्शन समाजाला घातक ठरत आहे. एकीकाळी कुंभाराने बनविलेल्या भांड्यांचा वापर आता स्टील आणि जर्मनीच्या भांड्यांनी घेतला आहे. मातीच्या भांड्यातील खाद्यपदार्थांची आणि पाण्याची चवही लोप पावली आहे. कुंभाराच्या मडक्यातील नैसर्गिक पाण्याची चव आज फ्रीजमधील पाण्याने घेतल्याने नानाविध आजार उद्भवत आहेत. शिवाय खरडा, भाकर आणि दहीची जागा फास्ट फूड खाण्याने घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. एकीकाळचा बैलगाडीतील प्रवास आता रंगीबेरंगी कारने घेतला असून थोड्याशा उन्हाच्या झळाही सहन करणे नागरिकांना धोक्याचे बनत आहे. झोपडीतील निसर्गरम्य आणि हवेशीर राहणीमान मागे पडून थरावर थर रचल्यासारख्या इमारतीत मानव राहू लागला. त्यामुळे नैसर्गिक हवा मिळणे दुरापास्त बनून फॅनच्या वाऱ्यावर मानव जगत आहे. घरे बांधताना कामगारांची जागा यंत्राने घेतल्याने बेरोजगारीची समस्या उभी ठेपली आहे. शेतीसह प्रत्येक क्षेत्रात यंत्रोपकरणामुळे कामगारांच्या हाताचे काम यंत्राद्वारे होताना दिसत आहे. जगातील बहुतांश पर्यटक भारतातील कला आणि शिल्पकला पाहण्यास येतात. पण ही कला टिकवून ठेवण्याकडेही दुर्लक्ष होत असून संगणकाच्या युगात देशातील हस्तकला मावळत चालली आहे. एकीकाळी नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणारी शेती आता रासायनिक पद्धतीने पिकविण्यात येत असल्याने खाद्यपदार्थातून मानवी जीवनावर परिणाम होत आहेत. यासह पोशाख पद्धतीतही बदल झाला असून युवतींना पुरुषांसारखे वागणे पसंत पडताना दिसत आहे. जीन्स पॅन्ट आणि टी शर्टच्या जमान्यात भारतीय संस्कृती झाकली जात आहे. युवतींना युवतींसाठी असणारे कपडे वापरण्यास लाज वाटत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे तर संस्कृतीला मोठे घातक स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. सकाळ सत्रातील सुमधुर गीतांचा नाद बंद होऊन घराघरात डॉल्बीचा दणदणाट दिसून येत आहे. डॉल्बीच्या निनादात नाचणाऱ्या युवतींनी समाजाला कलंक निर्माण केल्याच्या प्रतिक्रियाही ऐकावयास मिळत आहेत. विहीर, तलाव आणि थंडगार पाण्याने होणारे अंघोळ शॉवरखाली आणि घरात स्विमिंग पूलमध्ये होताना दिसत आहे. आणि सर्वार्थाने महत्त्वाचे असल्यास आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षण क्षेत्रातही होणारा बदल चुकीचा दिसून येत आहे. एकीकाळची गुरुकुल शिक्षण पद्धत आणि आजचे इंग्रजीचे फॅट डोळ्यासमोर ठेवता शिक्षकांचा आदर, शिक्षणाचे महत्त्व, समाजकारणासाठी शिक्षणाची गरज या बाजू धूसर बनत आहेत. गुरु शिष्याचे नातेही दुरावत असून ट्युशनच्या जमान्यात शिक्षणाची दिशाच बदलत आहे.
या आणि अशा बदलत्या संस्कृतीचे घातक चित्र डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक भारतीयाने जगात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या भारतीय संस्कृतीची जोपासना करून त्याचे संक्रमण करणे अत्यावश्यक बनले आहे.